हॅलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूयात उपवासाची इडली. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतली आहे, किंवा मग त्यालाच वरई पण म्हणतात. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घालायचा आहे, आणि आता हे मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक पीठ करून घ्यायचं आहे याचं. तर अशा पद्धतीने मी इथे पीठ करून घेतलं. हे पीठ मी जास्तही खूप बारीक केलं नाही, हाताला चरचर लागेल इतकंच केलं. आणि आता ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर मी ते एक मोठा बटाटा बारीक चिरून घेतला आहे, तो आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. पाण्याचा वापर करून बारीक करायचा. त्यानंतर आता मी ह्या बटाटाही मिक्सरमध्ये वाटून घेतला. बटाट्याची पेस्ट आपल्याला आता ह्या पिठामध्ये घालायची आहे, आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर जेवढं लागेल तेवढं पाणी वापरून आता ह्याचं आपल्याला चांगलं इडलीसाठी बॅटर तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं, आणि यामधल्या गुठळ्या आपल्याला सर्व फोडून घ्यायच्या. तर आता अशा पद्धतीने मी इथे बॅटर तयार करून घेतलं. आता हे आपण 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आता आपण चटणीची तयारी करायची. तर मी इथे एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहेत, त्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या, आणि आता ते मिक्सरला वाटून घ्यायचं. अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलं. त्यानंतर आता आपण पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे घालायचे. जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप करायचे, आणि जर खात असाल तर मग घालायचे. त्यानंतर यामध्ये आता मी 1 लाल मिरची 2 तुकडे करून घातले आहेत. त्यानंतर आता शेंगदाणे जे बारीक केले होते मिक्सरला ते घालायचं आहे, आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालायचं, आणि थोडंसं पाणी घालून याला चांगलं 1-3 मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, यापेक्षा पातळ केली तरी चालते. अशा पद्धतीने इथे शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे. त्यानंतर आता 15 ते 20 मिनटानंतर हे बॅटर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला इनो घालायचं आहे. तर इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं त्यावर पाणी घालायचं, आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं, चांगलं फेटून घ्यायचं. अशा पद्धतीने आता मी ते सर्व हे फेटून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला मी इथे एक इडलीचा स्टँड घेतला आहे, तर त्याला आधी तेल लावून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला पळीने हे बॅटर ह्या इडलीच्या पात्रामध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर आता मी इथे 2 ग्लास इडली पात्रामध्ये खाली पाणी ठेवलं होतं, ते पाणी गरम करून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला हे इडलीचे स्टँड ठेवायचे, आणि ही इडली 15 मिनटं आपल्याला छान वाफवून घ्यायची आहे. तर 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इडली मस्त छान फुगलेली आहे, आणि मस्त छान वाफवून पण आलेली आहे. आता ही आपल्याला चाकूने किंवा चमच्याच्या साह्याने काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान आणि सॉफ्ट अशी इडली इथे तयार झालेली आहे. अगदी आपण जशी तांदळाची इडली बनवतो त्याच पद्धतीने ही इडली तयार होते. तर आता नवरात्रीच्या उपवासासाठी काय करावं हा प्रश्न पडत असेल तर आपण ही इडली करू शकतो. त्यानंतर आता मी इथे सर्व करून घेते चटणी इडलीबरोबर. अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.